बीजेपी विधायक गणेश नाइक के खिलाफ कथित रेप का मामला गर्मा गया है। आज जिला अध्यक्ष अशोक गावड़े और प्रशांत पाटिल के नेतृत्व में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की महिला कार्यकर्ताओं ने पुलिस उपायुक्त जोन 1 कार्यालय पर मोर्चा निकाला और बीजेपी विधायक गणेश नाइक की गिरफ्तारी की मांग की। देखिए रिपोर्ट। अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले असताना सुद्धा अजूनही गणेश नाईक यांना अटक करण्यात आलेली नाहीये। त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी यासाठी आम्ही आज येथे राष्ट्रवादीच्या तर्फे धडक मोर्चा काढलेला आहे। त्या महिलेच्या अन्याया संदर्भामध्ये आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत। पूर्व मंत्री और बीजेपी विधायक गणेश नाइक के खिलाफ कथित रेप मामले ने राजनीति गर्मा दी है। आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के तमाम कार्यकर्ताओं और पदाधिकारियों ने वाशी में पुलिस उपायुक्त जोन 1 कार्यालय पर मोर्चा निकाला और बीजेपी विधायक गणेश नाइक को तत्काल गिरफ्तार करने की मांग की। पूर्व मंत्री के खिलाफ एक महिला ने कथित शोषण और बलात्कार का केस दर्ज कराया है। इस दौरान एनसीपी के जिलाध्यक्ष अशोक गावड़े, प्रभारी प्रशांत पाटिल और प्रदेश सचिव भावना घानेकर और नवीनबई महिला जिलाध्यक्षा डॉक्टर प्राजक्ता मोंडकर और सुनीता देशमुख ने हाथों में बैनर थामे जमकर नारेबाजी की और आंदोलन किया। आइए सुनाते हैं एनसीपी नेताओं और पदाधिकारियों ने क्या कुछ कहा। एक आमची भगिनी दीपाताई चव्हाण यांचा मानसिक आणि शारीरिक या ठिकाणचे लोकप्रतिनिधी ऐरोलीचे आमदार श्री गणेश नाईक यांनी गेले 20 ते 25 वर्षे सातत्याने करत आहे आणि त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आमच्या सर्व महिला भगिनींनी हा मोर्चा काढलेला आहे। वास्तविक पाशा अशा व्यक्तीला अटक करण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून अटक होणं ही खऱ्या अर्थाने संस्कृती म्हणलं तर वावं होणार नाही। कारण जे लोकप्रतिनिधी असतात ते समाजाला एक दिशा देण्याचं काम ही मंडळी करीत असतात आणि यांचा व्यासपीठावरती असणारा चेहरा आणि व्यासपीठाच्या खाली उतरल्यानंतर असणारा दुसरा चेहरा हा अतिशय लोकांना संभ्रमात टाकणारा आहे। आणि त्यांनी खऱ्या अर्थाने आता या ठिकाणी स्वतःहून पोलिसांच्या ताब्यात जाणं आणि राजसंन्यास घेणं हे खऱ्या अर्थाने त्यांना शोभून दिशेल। जो दीपा चव्हाण को जो लड़का है उसका गणेश नाईक का नाम देना चाहिए, ऐसी दीपा चव्हाण की मांग है और उसको प्रॉपर्टी का भी हिस्सा देना चाहिए, ये दूसरी मांग है। और जब तक दीपा चव्हाण को न्याय नहीं मिलता है तब तक नई मुंबई राष्ट्रवादी महिला दीपा चव्हाण के साथ में रहेगी। दीपा चव्हाण जो लेडी है उसके ऊपर पूरा अन्याय हुआ है। 376 जैसे गंभीर आरोप गणेश नाईक के ऊपर लगे है तभी भी गणेश नाईक अभी भी फरार है, ऐसा हो नहीं सकता है। कोई भी सर्वसामान्य अगर आदमी रहता था तो उनको अरेस्ट होती थी, लेकिन गणेश नाईक आमदार है, उनकी दादागिरी है, इसलिए वो अरेस्ट नहीं हो रहे। हम पुलिस लोगों को रिक्वेस्ट करने के लिए यहाँ पे खड़े आए हैं कि गणेश नाईक साहब को जल्दी से जल्दी अरेस्ट करो। गेला 15 दिवस ते 3 आठवडे झाले गणेश नाईक यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। दीपा चव्हाण या महिलेने तिच्यावरती अत्याचार झालेला आहे असं सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर तिने महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनाही निवेदन दिलेलं आहे। त्यांच्या आदेशानुसार नेरूळ पोलीस स्टेशन आणि CBD पोलीस स्टेशन या ठिकाणी गणेश नाईक यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। परंतु जवळजवळ 8 दिवस झाले गुन्हा दाखल होऊन तरीही त्यांना अजूनपर्यंत अटक केलेली नाही। त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी यासाठी आम्ही आज येथे राष्ट्रवादीच्या तर्फे धडक मोर्चा काढलेला। अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले असताना सुद्धा अजूनही गणेश नाईक यांना अटक करण्यात आलेली नाहीये, तर आज आम्ही सगळ्या महिला आमच्या एक महिलांच्या अधिकारासाठी आणि गणेश नाईकांना तात्काळ अटक व्हावी म्हणून आज आम्ही इथे आलेले आहोत। आमच्या अध्यक्षा आदरणीय रुपालीताई चाकणकर, आमच्या प्रदेश सरचिटणीस भावनाताई घाणेकर यांनी आम्हाला नेहमी हेच मार्गदर्शन केलेलं आहे की आपल्याकडे आलेली महिला मग ती कुठल्याही जातीची, धर्माची, पक्षाची, पंथाची असू देत किंवा ती कुठल्याही स्टेटसची असू देत, तिला आपल्या माध्यमातून न्याय हा मिळालाच पाहिजे। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TVवर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।